शिवगर्जना ही जी संकल्पना आहे ही फक्त माझ्यापुरती नसून शिवसेनेचे सर्व नेते, काही उपनेते, संपर्क प्रमुख हे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहेत. आणि या ज्या काही घटना घडल्या मधल्या काळामध्ये दुर्दैवानं, तर त्यानंतर जो शिवसैनिक आहे, जे शिवसेनेचे ग्रामीण भागातले पदाधिकारी आहेत, त्यांना एक दिलासा देण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी ही शिवगर्जना मोहीम सुरू केलेली. आता कोणी कोकणात आहेत, कोणी विदर्भात आहेत, कोणी मराठवाड्यात आहेत, असे ठिकठिकाणी नेते चालले आहेत. मी पश्चिम महाराष्ट्रात जाईन आता आजपासून, आणि मी पाहतो आहे की जे नेते आधी पोचले आहेत कोकणात असतील किंवा इतर ठिकाणी, त्यांना प्रचंड प्रतिसाद शिवसैनिकांचा आणि जनतेचा मिळतो आहे. याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे आज शिवसेना हे नाव नाही निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे. आमचं चिन्ह गेलेलं आहे, पण जनता ही मातोश्री आणि ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि ह्याच जनतेला अभिवादन करण्यासाठी आणि शिवसैनिकांना पाठबळ देण्यासाठी, त्यांना समजावून सांगण्यासाठी नक्की काय चाललं आहे आपल्या संदर्भात, म्हणून ही शिवगर्जना मोहीम, संकल्प मोहीम सुरू आहे. हा सत्ता संघर्ष नाहीच आहे, मुळात ही चोरांबरोबरची लढाई आहे. चोर आणि डाकू यांना त्याच मार्गानं ज्या पद्धतीनं केंद्रीय सत्ता आणि निवडणूक आयोग यांनी बळ दिलं आहे, त्या चोर डाकू आणि त्यांचे सरदार केंद्रातले, निवडणूक आयोगातले, त्यांच्या विरुद्ध संघर्ष आहे. आणि तो चालूच राहील, आणि ही लढाई सत्याची आहे आणि न्यायाची आहे. अंतिम विजय हा खऱ्या शिवसेनेचा होईल, बोगस नाही, ओरिजिनल त्यांचाच होईल, आमचाच होईल. सरकार घटनाबाह्य आहे, सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, सरकार कधी कोसळेल, बेकायदेशीरपणे सरकार बनवलेलं आहे. निवडणूक आयोगाला विकत घेऊन मी परत म्हणतो 2000 कोटीचं पॅकेज आतापर्यंत खर्च झालेलं आहे सरकार टिकवण्यासाठी. अशा सरकारच्या चहापानाला जाणं हा महाराष्ट्रद्रोहच आहे, आणि त्या चहापानास गेले नाहीत म्हणून समस्त विरोधी पक्षाला देशद्रोही ठरवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचा कायद्याचा अभ्यास कच्चा आहे असं वाटत नाही. हे असं जर बघा, आशिष शेलार काय बोलतात, आशिष शेलार म्हणजे न्यायालय नाही, आशिष शेलार म्हणजे कायदा नाही. त्यांच्यामध्ये हवेत बार उडवायची एक त्यांनी टोळी निर्माण केलेली आहे, आणि त्याचे नेतृत्व इथे मुलुंडला बसलेले हवाबाज जे आहेत, हवाबान हरडे, ते करतायत पोपटलाल. हां, कोणावर तुम्ही गेल्या 6 महिन्यातलं बोला, नगरविकास खात्यासंदर्भात आपण जी पिटिशन केलेली आहे, नगरविकास खात्यासंदर्भात श्री शेलार यांनी एक पिटिशन केली आहे, बरोबर आहे ना? त्यात काय म्हटलं आहे त्यांनी, तो कोणाचा घोटाळा आहे, आणि त्या घोटाळेबाजांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय या महाराष्ट्रामध्ये. NIT चा घोटाळा काय आहे, 80 कोटीचे भूखंड 2 कोटीला कोणी दिले, कोणी दिले हे आशिष शेलारांनी सांगावं. जर त्यांना काय माहिती लागली यापेक्षा जास्त तर आम्ही द्यायला तयार आहोत, आणि ही सगळी माहिती त्यांच्याकडे सुद्धा आहे. ते मांडीखाली काय घेऊन बसलेत मला माहीत नाही, कोणाची वाट बघतायत.